लवकरच गणेशोत्सव येत आहे आणि या गणेशोत्सवामध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याकडे सातत्याने भर दिला जात आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव काय आहे किंवा त्याचं महत्त्व काय आहे आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी काय काय उपक्रम आपण करू शकतो या संदर्भात प्रभा तुम्हाला सातत्याने ग्रीन गणेशा या माध्यमातून सांगतच आहेत. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी या आपल्यासोबत आज आहेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी दिलीप खेडकर सर. सर आपल्याला सांगणार आहेत की पर्यावरणपूरक गणेशोत्सव कशाप्रकारे महत्त्वाचा आहे आणि मंडळाचा या कार्यामध्ये नेमका काय सहभाग आहे. सर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून जे विविध प्रकारचे प्रदूषण होतात ते नियंत्रण करण्याचं काम केलं जातं. याच्यामध्ये पर्यावरणविषयक कायद्याची अंमलबजावणी करून ज्या जे घटक प्रदूषण करतात त्यावर नियंत्रण ठेवण्याचं मुख्यतः काम केलं जातं. परंतु हे काम फक्त मंडळाकडून केलं जाणं शक्य नाही आहे. याच्यामध्ये सर्व लोकांचा सहभाग असणं आवश्यक आहे आणि या गोष्टीचा विचार करून प्रभातने हा जो काही उपक्रम सुरू केलेला आहे पर्यावरणपूरक गणपतीचं जे काही प्रशिक्षण देऊन लोकांना ते बसवण्यासाठी जे काही प्रोत्साहन देण्याचा उपक्रम हाती घेतलेला आहे तो अत्यंत चांगला आहे. मंडळ त्यासाठी त्यांना खूप खूप धन्यवाद देतं. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडूनही जलप्रदूषण रोखण्याच्या दृष्टीने विविध उपक्रम घेतले जातात. याच्यामध्ये मुख्यालयामध्ये आमच्याकडेही की मातीच्या गणपती किंवा शाडूच्या गणपती बसवण्यासाठी एक वर्कशॉप घेतलं जातं, मोठा कार्यक्रम घेतला जातो. परंतु पुण्यात हा कार्यक्रम सुरू होणं आवश्यक होतं आणि त्यासाठी प्रभातने जो काही पुढाकार घेतला तो अत्यंत स्तुत्य असा त्यांचा उपक्रम आहे. जे काही याचे आता प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे गणपती बसवले जातात, अनेक वर्षापासून ते बसवले जातात, त्यामुळं नद्यांचं किंवा ज्या ठिकाणी विसर्जित केलं जातं तर ते तलाव असतील किंवा अजून दुसरे जलस्रोत असतील तर त्याचं फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण होतं आणि ते थांबवण्याच्या दृष्टीने आपण प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीच्या ऐवजी मातीच्या किंवा शाडूच्या मूर्ती बनवून त्याचा वापर करणं आवश्यक आहे. तसेच हा जो काही उपक्रम आहे हा घराघरामध्ये जाणं आवश्यक आहे. तसंच सार्वजनिक जे काही मंडळं आहेत तर त्यांनी या गोष्टीचा विचार करून मोठ्या प्लॅस्टर पॅरिसच्या मूर्ती बसवण्याच्या ऐवजी अशा छोट्या मातीच्या मूर्ती बसवल्यास त्या प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीने फार मोठा हातभार लागू शकतो. या दृष्टीने कोल्हापूरमध्ये फार मोठ्या प्रमाणात काम सुरू झालेलं आहे. त्या ठिकाणी आता प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बसवण्याचं काम बसवण्याचं जे काही बऱ्याचशा प्रमाणात कमी झालेलं आहे आणि त्या ठिकाणी मातीच्या मूर्तीच बसवल्या जातात. या ठिकाणी पुण्यामध्ये तसाच वापर व्हावा अशी जनतेला या ठिकाणी मी आवाहन करतो आणि पुन्हा एकदा प्रभातला धन्यवाद देतो. धन्यवाद.